मला ना सारखी भीती वाटते की शनाया मला सोडून तर नाही ना जाणार. कसा योग दिसतोय खरा. काय बया कधी इथन जाते असं झालंय बघ. आता तूच सांग रे होती. नाही मी बोलत नाही पण मला काही त्रास होत नसेल का या सगळ्याचा. एक आयडिया आहे. काय मी अनिलची कंपनी बंद करते आणि सगळं सोडून बहिणीकडे जाते अमेरिकेला. का एएलएफचा राजीनामा दिला आणि अनिलची कंपनी सांभाळायला लागली. पण इकडे मी राजीनामा दिला आणि माझ्या पाठी भरपूर राजकारण सुरू झालं. माझे सगळे क्लायंट्स म्हणजे अनिलच्या कंपनीचे सगळे क्लायंट्स एएलएफने स्वतःकडे घेतले. एकदा का मी पार्टनर झालो ना बच्चा की आपण ना या सगळ्यापासून कुठेतरी लांब जाऊया. आपण आपण दुबईला जाऊन सेटल होऊया. काय म्हणून राहिलात तुम्ही का प्रोफेशन मध्ये एथिक्स आणि इमोशन्स ना काहीच महत्व नाही. तर तसं नाहीये. त्याचाच वापर करून मी काम करीन आणि यश मिळवून दाखवीन. बघास तुम्ही गुरु सारख्या माणसाकडून आणखीन काय अपेक्षा ठेवणार. खरे नाही यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहेत. पण हे चुकीचं वागले आणि ते काही मला आवडलं नाही म्हणून मी बोलले. आता सारखं मनात राहतं ते. पण बरं झालं तू बोलून मन मोकळं केलंस. त्यामुळे तुझं मन तरी शांत झालं. नाही तर हजार गोष्टी मनात ठेवतेस आणि मग ऍक्सिडेंट होतो तुझा. आता तूच सांग रे होती साठेबाईंसारखी एवढी स्ट्रॉंग बाई पण यांच्या वागण्यानं दुखावली गेलीस ना. साठेबाईंनी एएलएफचा राजीनामा दिल्यामुळे ना गुरुचं जास्ती फावलंय. खरंय तुझ. यांच्या डोक्यात ना नेमके काय विचार चालू असतात ना हे कोणीच सांगू शकत नाही. आता तर काय खुश आहेत एकदम. चुकीच्या मार्गाने कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय. यांना असं वाटून राहिलं आपण आभाळाला स्पर्श केलाय. पण नाही रे होती अशा चुकीच्या गोष्टी करून आपण यशाचे इमले नाही बांधू शकत. ती इमारत कोसळल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे तुझ. गुरु आज ज्या पद्धतीने वागतोय ना एक ना एक दिवस त्याला पश्चाताप करावाच लागणार. पण कळलं पाहिजे ना. हा बोल कमळा. ताई बकुळ्या मावशीच्या वस्तीत आज काम होऊ शकणार नाहीये. काऊन ग? अहो तिथे कोणत्या तरी ना नेत्याची सभा आहे म्हणे. हाव का? हो पण ताई काम तर झालंच पाहिजे ना. मी काय म्हणते हे बघ आपला उगीच वेळ जाईल आजचा. त्यापेक्षा असं कर ना तुम्ही सगळ्या जणी घरीच या. हा आपण घरनं काम करूया. हो चालेल येते. सगळ्या बायकांना तसं सांगते. चालेल या लवकर. काय ग काय झालं? काय नाही आगाज वस्तीवरती काम नाही होऊ शकणार. कुठल्या तरी नेत्याची सभा आहे म्हणे म्हणून सांगितलं त्यांना घरीच या आपण घरनं काम करूया. अरे मग बरं आहे की म्हणजे घरून कामही होईल आणि घरच्यांबरोबरच काही राहील. मजा येईल. पण खरं सांगू का रेवती मला तर तिचं दिवसभर तोंडही पाहावं असं वाटत नाही. पण आज काही सुटका नाही माझी तिच्यापासून आणि तिची माझ्यापासून. अरे ये ना ये राधिका आती आहे. नाही काका नको. एक जरा काम होत. काय मागे सोसायटीमध्ये मी एक लेटर दिलं होतं का कधी गरज पडली तर घरातनं काम करीन म्हणून. आज तशी वेळ आलीये. काय झालंय का बकुळा मावशीच्या वस्तीवरती एका नेत्याची सभा आहे म्हणे. बर त्यामुळे इथे काम करायला लागतंय. बायकांना बोलवून घेतलंय मी. म्हटलं तुमच्या कानावरती घालावं. राधिका कर ना घरी काम काही प्रॉब्लेम नाहीये. मी काळजी घेईन काका फार त्रास नाही होणार. हो काही काही प्रश्न नाही. पण चल ना जरा आतमध्ये चहा तर घेऊयात. नाही नको काका घाईते. खरंच नको नंतर येईन मी. आता फक्त तुम्हाला सांगायला आले. काम झालं पाहिजे. व्यवस्थित काम कर. मी आहे तुझ्या पाठीशी. हो येऊ. हो
हे सगळं काय जेनी 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 हे कोणी केलंय? आम्ही केलं सरप्राईज. हे सगळं खरंच तुम्ही केलंय? म्हणजे माझ्यासाठी. आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे, त्याचा वेलकम गिफ्ट आहे. आय होप यू लाईक इट. ऑफकोर्स खूप खूप छान आहे. एक मिनिट, हे बघ आता हे तुझ्यासाठी. इथे मस्त आरामात बसायचं आता. आणि इथे खाली एक स्टूल ठेवलाय, त्याच्यावर पाय ठेव आणि जेव्हा कधी तुला आराम करावासा वाटेल तेव्हा बिनधास कर, काही टेन्शन घ्यायचं नाही. श्रेयस, समीदा यापुढे तू सतत आनंदी आणि उत्साही राहायचं. आणि हो, तुला काही वाटलं तरी निसंकोचपणे आम्हा सगळ्यांना सांगायचं. येस सर, आम्ही सगळे आहोत. हा, सो यू डोंट नीड टू वरी अबाउट एनीथिंग, यू टेक केअर ऑफ युअरसेल्फ. ए, देयर इज वन मोर गिफ्ट, विलास ते आण ना. सगळे शब्द नाही येत आता की तुमच्या सगळ्यांचे कसे आभार मानू. मॅडम, गिफ्ट. थँक्यू अगेन. गिव्ह, आय कीप इट. की चुकीची वागूनही तुम्ही मला इतकं छान ट्रीट करताय. खरंच थँक्यू सो मच. हो, ए, तुम्हाला कोणाला आठवते का तिचं असं वागणं? काही आठवते का? अरे आम्ही विसरलो आता, तुही विसर. हे बघ, आम्ही बाळाच्या स्वागतासाठी तयार झालेलो आहोत, त्यामुळे तू कसलाही विचार करू नकोस. जस्ट कीप ऑन स्माइलिंग, ओके? राईट. हो, आणि हे बघ, जास्त विचार केलंस ना मग जेव्हा बाळ जन्माला येणार तेव्हा तो रडणार नाही, तो असा विचार करत येणार. आता तू स्वतःची काळजी घ्यायची समीधा, आणि बर्डन घेऊ नकोस. तुझी कामं करायला आम्ही सगळे आहोत ना. आणि हो जेनी, दोन दोन तासात ही जेवते की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी. येस सर. तो काय बिस्किट नारकर आणि कदम तुम्ही आणलेत ना, त्या बात आहे म्हणजे तुम्ही हे जाणू शकता, कळलं? काय अगं, कशी चालतीयस, लक्ष कुठे तुझं? पडली असतीस म्हणजे बरं झालं मी सावरलं. या की तुम्ही नर्सिंग साठी आलात का? हो, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होतं मुंबईमध्ये, त्याच्यासाठी आले. मग काय जे जे मध्ये जायचं का? ट्रीटमेंट साठी नाही, कुठे बाहेर फिरायला घेऊन जावं. बाहेर म्हणजे कुठे? ऍटलीस्ट मुंबईमध्ये पण चालेल. कधी नेत आहे? मे महिन्यातच. मे महिन्यात? अजून 3 महिने थांबायचं म्हणजे. आम्हाला राहायला घर पाहिजे होतं, बघण्यात कुठं आहे काय? नाही हो सनिता, भाड्याने घर शोधत होतो. इथं आहे काय? नाही, घर शिल्लक नाही. येत्या इकडे. अरे भाड्याने घर शोधायला लागलोय. तुझ्या ओळखीत आहे काय कुठे? ओळखीच गावात मित्रांना विचारायला पाहिजे, असले तर सांगतो मी तुम्हाला. लई टेन्शन यायला लागलंय बघ, घरी सगळी वाट बघत बसली असणार. काय सांगायचं त्यासनी?